kaunsachano ramardhanam devaki paramanandan krishna vande jagat gurum guru ra brahma guru ra vishnu guru ra deo maheshwara guru sakshat para brahma tasmay shri guruve namaha jay yogeshwar swami अनंत कोटि ब्रह्मांड नायक परमपिता परमात्मा यांच्या निरहितुकी निष्काम असीम कृपेने आपल्याला हा इतका आदर्श मौका मिळालेला आहे. कारण आपण एकतर भारत देशामध्ये जन्मलो आणि भारत देशामध्ये जन्मूनही महाराष्ट्र भूमी आपल्या संतांची भूमी. आता संत हे आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके जास्त संत होऊन गेले की एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, रामदास स्वामी असे अनेक संत होऊन गेले. म्हणून या महाराष्ट्र भूमीला आपण संतांची भूमी म्हणतो. पण त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये इतक्या चांगल्या ह्याच्यामध्ये जन्म घेऊनसुद्धा आपण मराठी येईलच असं नाही. कारण मराठी आणि माऊलींचे जे ज्ञानेश्वरी आहे ती मराठीमधूनच आहे. माझा मराठाचे बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळविना असे माऊलींची प्रतिज्ञा आहे. आणि त्या माऊलींच्या प्रतिज्ञेप्रमाणे आपल्याला इतकी भाग्याची गोष्ट आहे की आपण आपल्या भाग्याची सराहनाच करू शकत नाही. की आपल्याला भगवंताने किती कृपा करून इतका चांगलं सगळं सत्संगी वातावरण तयार झालेलं आहे. आणि त्यामध्ये भगवद्गीता, आता भगवद्गीतेचा आजपर्यंत सगळ्या वक्त्यांनी आत्ता माझ्या प्रत्येकाने सांगत आलेले का गीता म्हणजे काय. आता गीतेचं वर्णन कोण करू शकते. आपल्याला वाटते की आम्ही करू आम्ही करू. प्रत्येक जणाला कोणालाही म्हणलं गीता या तर गीता प्रत्येकजण कोणी पण म्हणते आम्हाला गीता येते गीता येते. गीता येते म्हणजे नेमकं काय येते. एक पाच श्लोक, एक अध्याय, अगर एक दोन श्लोक, दोन चार अध्याय येत असतील, वाचता येत असतील. पण प्रत्येक जणाला असं वाटतं आम्हाला येते पूर्ण. कारण प्रत्येक जणाच्या कोणाच्याही ती गीता इतकी सोपी नाही. कारण गीता जरी वाचता येणं सोपी असली तरी त्याचा गूढार्थ लक्षार्थ वाचार्थ लक्षात येणं खूप अवघड आहे. कारण ती अनंत भगवंताच्या तोंडातून निघालेली आहे. इतकेच नाही आपण म्हणतो वेद 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 हे भगवंताच्या झोपलेल्या श्वासातून निघालेले आहे, घोरण्यातून निघालेले आहे. त्यामुळे वेद आपण झोपेमध्ये काही पण बरवू शकतो. पण भगवंताने भगवद्गीता ही जो चंद्र सूर्य चालवतो ज्याची शक्ती म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यू चाले म्या हालविल्या प्राणू हाले प्राणी मात्रांचा अशा पद्धतीने जे माऊली भगवंत म्हणतात की मी बोलविलं तरच वेद बोलतात. आपली काय सत्ता आहे की आपण बोलू शकू आपण एक शब्दही उच्चारू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात कोणाची सत्ते चाले हे शरीर कोण बोलविलं हरिविन. हरीशिवाय कोणीही बोलू शकत नाही आणि बोलवू शकत नाही. आणि त्यामुळे जे भगवंताने प्रेमाने असे नाही की सहज बोलून गेले तसं नाही तर आपले प्रेमाने आवडत्या अर्जुनासाठी खूप इतका लाडका होता अर्जुन इतका लाडका होता की अर्जुनासाठी भगवंत कोणतंही काम करायला मागे पुढे पाहत नव्हते. आपण तर पाहतो नेहमी सगळ्याच जणांना माहिती की भगवंत घोडेसुद्धा
धूत होतो भगवान अर्जुनाचे आणि त्यामुळे अर्जुन इतका लाडका होता आणि त्या लाडक्या अर्जुनाला सांगताना भगवंत गीता रूपी शास्त्र इतकं उघड उघड सांगतात आणि त्याचं निमित्त करून आपल्या सर्वांना आजपर्यंत जे मानव जातीसाठी सांगितलेलं आहे. आपण समजतो फक्त हिंदूंचा ग्रंथ आहे गीता, पण गीता हा फक्त हिंदूंचा नाही तर जो मनुष्य शरीराला आलेला आहे त्या प्रत्येकासाठी भगवद्गीता आहे. कोणी हिंदू मुस्लिम शीख ईसाई हे भावच नाही. प्रत्येकजण जो आता आपण टी व्ही घेतो, मोबाईल घेतो, अजून दुसऱ्या कोणत्या वस्तू घेतो त्याच्याबरोबर जसं बरोबर येत असते पुस्तक की हे वस्तू अशा अशा पद्धतीने वापरायची, त्याप्रमाणे आपल्याला जो मनुष्य शरीर दिलेलं आहे आणि त्या मनुष्य शरीरामध्ये जसं आपल्यामध्ये वेगवेगळे भाव असतात. मनुष्य शरीर म्हणजे काय तर पंचभौतिक मनुष्य शरीर असते आणि त्याच्यामध्ये वेगळे वेगळे भाव, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या सर्वांचा विचार करून भगवंताला माहिती आहे आपण प्रत्येक गोष्टीला सुखी दुःखी होऊ शकतो, प्रत्येक गोष्टीला आपल्यावर परिणाम होऊ शकतो आणि त्या गोष्टीचा कोणत्याही गोष्टीचा आपल्यावर परिणाम नाही होता कारण भगवंतानी तसं जीवन जगवून दाखवलेलं आहे. गीतेचं जीवन भगवंतानी जगवून दाखवलं आणि तेच आपण म्हणतो आपण सामान्य आहेत आपण कसं जगू शकतो. गीतेचं जीवन आपण सामान्य माणसं जगूच शकत नाही, पण सामान्य माणसासाठीच गीता आहे. गीता ही एकदम सामान्यातील सामान्य माणूससुद्धा गीतेचं जीवन जगू शकते आणि त्यामुळे गीता ही केवळ मनुष्य शरीरासाठी आहे, मनुष्य जन्मासाठी आहे. जो मनुष्य शरीराला आलेला आहे आणि त्याच्यासाठीच गीता आहे. गीता ही ठराविक हिंदूंसाठी मुस्लिमसाठी अशी काहीही नाही आणि त्यामुळे आपण प्रत्येकाने गीतेचा अभ्यास करणं खूप जरूरी आहे. आपल्याला काय वाटतंय आपण कुठं म्हातारे झालो आहोत, आपण लेकरांना समजा पाठवायचं अगर आपण कुठं गीतेला यायचं अगर स्वाध्याय लिहायचं प्रवचन लिहायचं तर आपण म्हणतो नाही म्हातारे झाल्यावर करता येईल. खरं सांगा म्हातारे झाल्यावर होतंय का? कारण भगवंताने जे आपल्या संस्कृतीमध्ये जे प्राप्त करायचे ते लहानपणापासूनच नाही तर गर्भावस्थेपासूनच शिकायला पाहिजे. कारण आमच्या मदलासाने पाळण्यामध्ये असलेल्या त्या बाळाला सुद्धा झोका देता देता सोहम जो जो रे बाळा केलेला आहे. मग आपण आपल्या मुलांना मुलींना का शिकवत नाही? गीता शिकायची अगोदर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. गीतेमध्ये भगवंता आपल्यामध्ये जे सुखदुःख येतात, जे मानापमान येतात, जे प्रत्येक ह्याचे आपल्यावर प्रहार होत असतात आणि ते कसे पचवायचे, जीवन कसं जगायचं ह्यासाठी गीता आहे आणि ते नेमकं आपण म्हातारे झाल्यावर शिकू म्हणतात. अगोदरपासून भगवद्गीता ही पवित्रच आहे, पण अगोदरचे लोक लाल कपड्यामध्ये बांधून वरी ठेवायचे, कोणी शिवलं नाही पाहिजे, एकदम पवित्रता राखली पाहिजे. पण नुसतं नमस्कार करून अगर नुसतं लाल कपड्यात बांधून ठेवल्याने गीतेचं जीवन आपण जगू शकत नाही. डोक्यावर गीता घेतल्याने, ज्ञानेश्वरी घेतल्याने, अगर कृष्णाचा फोटो घेतल्याने, आपण आता काल कृष्णाष्टमी साजरी केली, नुसतं साजरी केल्याने गुलाल उधळल्याने आपण आपल्यामध्ये फरक पडणार नाही तर त्याचे विचार डोक्यात घेतल्याने फरक पडणार आहे. आणि त्यासाठी हात जोडून कर जोडो निविनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा असे एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात. प्रत्येक साधू संतांनी हात जोडून विनंती केलेली आहे की तुम्ही आयुष्याचा नाश करू नका, आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. इतकं चांगलं भगवंताने आपल्याला सर्व काही अनुकूल वातावरण दिलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त मनुष्य शरीर मिळून आणि त्यामध्ये आपल्याला प्रवेश तर भेटलेला आहे भगवंतापर्यंत जाण्याचा. फक्त आपण दोन पाऊल उचलण्याचीच गरज आहे.
कारण भगवंत म्हणतात मेरे मार्ग पर भाई रख कर तू देख तेरे सब मार्ग न खोल दू तो कहना मेरे लिए खर्च करके तू देख कुबेर के भंडार न भर दू तो कहना मेरे लिए कुछ आंसू बहा कर तू देख तुझे तेरे जीवन में आनंद के मोती न भर दू तो कहना अशा प्रकारचे भगवंताची प्रतिज्ञा आहे म्हणून आपण कमीत कमी एक पाऊल चाललो तर भगवंत आपल्यासाठी 100 पावलं पुढे चालतो आणि त्यासाठी आपण कमीत कमी चालण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्याला इतकी चांगली भगवद्गीता ज्ञानेश्वरी मिळालेली आहे आणि त्यामुळे आपण ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील 9वा अध्याय म्हणजे काय अगोदर तर राजगुह्य योग आहे म्हणजे आपल्याला राजपुत्र बनवण्याचा योग आहे राजपुत्र कोण बनू शकते जे संतान कोण असते की सम्यक तनवती इति संतान हा जे वडिलांचं मागच्या पितरांचं जे इच्छा असती ती पूर्ण करतो तो संतान आता आपण विचार करा भगवंताचे संतान आपण आहोत का कारण भगवंताचे काय काय गुण आहेत आणि ते आपल्यामध्ये आले पाहिजे भगवंत हा सतत आपल्यावर सारखा प्रेमाचा वर्षाव करत असतो आपण कमीत कमी एक घंटा तरी कोणावर निष्काम प्रेम करू शकतो का हा विचार करायचा आहे भगवंत सतत देतच राहतो आपण तरी पण रडतच राहतो कारण आपल्याला वाटतं आपल्याला कमीच आहे कारण ह्या संसारामध्ये कमीच राहणार आहे कधीच पूर्ण होणारा संसार नाही परमार्थ हा पूर्ण होणार आहे परमार्थामध्ये आनंदच आनंद आहे आणि संसारामध्ये दुःखच दुःख आहे संसार करून कोणीही सुखी झालेलं नाही आजपर्यंत तर नाही झाले कारण संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ अशा पद्धतीने आपण संसाराचं करत कितीही केलं तरी आपण सुखी होऊ शकत नाही आणि त्यासाठी भगवंताशिवाय दुसरीकडे सुख मिळणारच नाही आपल्याला ही सिद्धांतच आहे ऋषी मुनींनी साधू संतांनी हे सिद्धांत मानून ठेवला की संसारामध्ये सुखच नाही आणि तरी पण आपण संसारामध्येच गुरफटत राहतो गुरफटायचे संसार करून परमार्थ करायचा हे साधू संतांनी सांगितलेलं आहे कुठेही संसार सोडायचा नाही कारण रामदास स्वामी म्हणतात संसार करावा नीटका कोठे असू नये फाटका त्यांचाच परमार्थ होतो जे संसार नेटका करतात जे उत्तम संसार करू शकतात तोच परमार्थसुद्धा उत्तम करू शकतो नाहीतर नाही करू शकत आणि त्यासाठी भगवंतामध्ये सुख आहे पण कसं राहायचं मग आपण संसारी लोक आपण भगवंताचं कसं करायचं तर एक संत असतात आणि संत असे समुद्राच्या काठेवर बसलेले असतात आणि तिथे प्रत्येकजण येतो आंघोळ करतो जातो प्रत्येकजण येतो लाटा उंच उडलेल्या उडतात ते आणि एक माणूस मात्र तसाच बसून राहतो एका साईडला किती वेळ बसतो कोणाला काही घेणं देणं नाही पण घेणं देणं कोणाला असते संतांना साधू संतांना कळवळा येत असतो प्रत्येकाचा त्यामुळं ते त्या लोका मनुष्याजवळ जाऊन म्हणतात का रे बाबा तू किती वेळ बसला इथं तू काय करायचं आहे तुला तू आंघोळ करेनास त्याचा आनंद घेणास वाळूचा आनंद घेणास कशाचा आनंद घेणास गपचूप शांत बसलाय तू मग तुला काय करायचं आहे नेमकं जीवन तिथं बसून का बसलास तू असा तर तो म्हणतो की हे बघा महाराज मला आंघोळ करायची पण मी विचार करायलो ह्या समुद्राच्या लाटा नाही का उसळणं कमी झाल्या तर मी आंघोळ करेन तर मग संत म्हणतात अरे बाबा ह्या समुद्राच्या लाटा अशाच रात्रंदिवस चालू राहणार आहेत
त्या कधीच बंद पडणार नाही. त्यासाठी हे लोक जसे बाकीचे तशा उसळत्या समुद्रामध्येच आंघोळ करून बाहेर पडतात, तशा पद्धतीने तूही आंघोळ कर तशाच लाटामध्ये आणि बाहेर जा. तर तशा पद्धतीने आपल्या ह्या समुद्राच्या लाटा, आपल्या संसाराच्या लाटा कधीही संपणार नाही. कारण आपल्याला काही ना काही कामना आपल्या संपत नाही, आणि त्यामुळं आपल्या भवसागराच्या लाटाही कमी होत नाही. आणि म्हणून आपण तशा लाटामध्येच आंघोळ करायची शिकायची. चालूच असणार आहे, पण मला एक घंटा तरी भगवंतासाठी काढायचा आहे हा विचार करायचा आहे आपण प्रत्येकाने. आणि त्याच्यापासूनच आपण भगवंताचे लाडके, कारण आपण अध्याय कोणता आहे, 9वा अध्याय आहे, राजगुह्य राजविद्या राजगुह्य योग. तर राजविद्या शिकवणारी ही विद्या आहे, राजकुमार बनण्याची ही विद्या आहे. आणि त्यामुळं भगवंताने ह्या विद्येला राजविद्या म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी प्रत्येकजण आपण राजकुमार बनू शकतो, पण भगवंतानी जे सांगितलं तसं करू तर, नाही तर नाही. मग भगवंत म्हणतात, भगवंत ज्ञानेश्वर माऊली ह्या गीतेच्या अध्यायातील 9व्या अध्यायातील 33वी ओळी 33वा श्लोक आणि त्यामध्ये 516वी ओळी, झडझडोनी वहिला निघ या भक्तीची वाटे लाग, तेने पावती अव्यंग हे निज धाम माझे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, इतक्या घाईने म्हणतात की झडझडोनी वहिला निघ या भक्तीचे वाटे लाग, तेने पावती अव्यंग हे निज धाम माझे. झडझडोनी झडझडोनी का, तर झडझडोनी म्हणजे पटकन, पटकन का, पण इतके घाई काय आहे माऊलींना. तर जसं आपल्या घरामध्ये आग लागलेली आहे, खूप जोराची आग भडकलेली आहे, पेट्रोलने आग लागलेली आहे, आणि आपण शांत असं बसून राहू का, झोपून राहू का, आपण राहूच शकत नाही. मग प्रत्येकजण काय म्हणते, पटकन बाहेर ये, पटकन बाहेर निघ, पटकन बाहेर निघ, कारण जळून जाशील, त्याच्यामध्ये खाक होऊन जाशील, त्यामुळे पटकन बाहेर ये. तसं माऊलींना हे जग जळताना दिसतंय, सगळ्या भवसागरामध्ये आगच आग दिसायली, आणि त्यामुळं संतांनाच कळवळा येत असतो. संत म्हणतात, बाहेर निघ बाबा ह्याच्यातून, पटकन बाहेर निघ, झडझडोनी वहिला निघ या भक्तीची ये वाटे लाग. आता झडझडोनी म्हणजे अजून काय, झडझडोनी हा शब्द इतका महत्त्वाचा आहे की माऊलींनी संसारामधून बाहेर निघण्याचं सांगितलेलं आहे. तर संसारामधून बाहेर नाही, आणि इकडे तर रामदास स्वामी म्हणतात, नेटका करावेचा, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. असे माऊली सुद्धा म्हणतात की संसार करीन म्हणून, आणि आपल्याला ना आपल्याला ते म्हणतात झडझडोनी वहिला निघ, असं कसं, पण त्या असं का म्हणतात, कारण आपण जे आसक्त होऊन बसलोत संसारामध्येच, फक्त केवळ खा प्या मजा करा, केवळ आला आला प्राणी जन्माशी आला, झाला 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 वाढला थोर झाला, केला 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 सारा प्रपंचची केला, आणि गेला 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 बापुडा व्यर्थची गेला. काहीही मनुष्य शरीर जे मिळालेलं आहे आपल्याला, ते कशासाठी मिळालं, का मिळालं, ह्याचा आपण कधीही विचार करत नाही. आणि आपले जीवनाचे एक एक वर्ष, एक एक दिवस, एक एक क्षण, एक एक पल पल सहज आपण घालून टाकतो, तसंच घालून टाकतो काहीही न करता. त्यासाठी संत म्हणतात, घडी 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 वाट घडी 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 काळ वाटयाची पाहे, अजूनही किती आहे अवकाश,
हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना. अरे काहीतरी बोध कर होऊ दे, कारण आपलं एक एक क्षण व्हायला चाललेलं आहे आणि एक एक क्षणापासून आपण 40, 50, 70, 80, 90, 100 पर्यंत गेलेलो आहोत, पण आपण अजूनही जागे होत नाही. त्यामुळे माऊली म्हणतात झडझडोनी पटकनी, कारण इतका भरोसा नाही आपल्या जीवनाचा. आपण म्हणतो करू ना, अजून उद्या येईल, परवा येईल, महिन्याने येईल, 2 महिन्याने येईल, होऊ द्या, आता इतकी संक्रांत होऊ द्या, इतक्या लक्ष्म्या होऊ द्या. पण लक्ष्मीचा भरोसा आहे का तुम्हाला? उद्या सकाळी आपण काय होईल ह्याचा भरोसा आहे का? क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणाचाही भरोसा नाही, कारण आपण भागवतमध्ये सुद्धा म्हणतात काल व्याल मुख क्रास, कारण साप आहे आणि सापाच्या तोंडामध्ये बेडूक आहे, सापाने आज करून ठेवलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये बेडूक आहे आणि बेडूक बेडकाला माहिती नाही आपण कधी संपू म्हणून, पण तो सुद्धा समोरच्या माशी असते माशी आणि माशीला खाण्यासाठी बस जीभ पुढं करतो. म्हणजे पहा, आणि एका मिनटात तो संपणार आहे त्याचा भरोसा नाही, पण तरीही तो समोरच्या माशीला पकडतो. तशाच पद्धतीने आपलं जीवन चाललंय, आपल्या जीवनाचा क्षणाचाही भरोसा नाही. एक क्षण आपला चाललाय 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 आणि आपण मात्र बिनधास्त. आमचे स्वामीजी म्हणतात कोणाच्या भरोशावर तुम्ही इतके बिनधास्त राहतात? रामसुखदासजी महाराज, कोणाच्या भरोशावर राहता तुम्ही इतके बिनधास्त? कारण आपल्या जीवनाचा एक एक क्षण एक एक दिवस इतका अनमोल आहे, कारण भगवंताने खूप कृपापूर्वक आपल्याला हा मनुष्य शरीर दिलेला आहे. आणि ते का दिलं बरं? आपल्या मनुष्य शरीरामध्ये आणि पशुपक्ष्यामध्ये दुसरं फरक काय आहे? तर मनुष्य शरीरामध्ये आहार निद्रा भय मैथुनंच, आहार निद्रा भय आणि मैथुन हे पशुपक्ष्यांनाही असतात आणि आपल्याला सुद्धा आहे, प्रत्येकामध्ये आहे ते. मग आपण वेगळं काय करायलोत? आम्ही मुलांचं पालनपोषण करतो, आम्ही घरं बांधतो, आम्ही नोकरी धंदा पाणी करतो, ते पशुपक्षीसुद्धा करतात. आपल्या पोटासाठी ते सुद्धा घर, आपल्या लेकरांसाठी घरटं बांधतात, ते सुद्धा आपल्या लेकरांना पिल्ल्यांना चारा घालतात, पाणी देतात, दाणा देतात. मग त्याच्यापेक्षा आपण वेगळं काय करायलो? हा विचार आपण करायचा. आणि आपल्यामध्ये विशेषता काय आहे? फक्त इतक्यासाठीच आपण जन्माला आलोत का? त्यासाठी कमीत कमी 24 तास तो भगवंत आपलं रक्त बनवतोय, 24 तास तो आपला अभिषेक करतोय. आपण म्हणतो श्रावणाच्या महिन्यामध्ये आम्ही महिनाभर अभिषेक केला, अभिषेक केला, आम्ही सेवा करतो देवाची, देवाची सेवा करतो, देवाची सेवा करतो. देवाची आपण काय सेवा करणार? देवच आपली 24 तास सेवा करतोय, तो आपल्याला सांभाळतोय. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया, योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाटदावी करी धरोनिया. तो भगवंत फक्त तुकाराम महाराजांच्याच मागे पुढे उभा राहे सांभाळीत नव्हता, आगर नाही, तो आपल्या प्रत्येकाच्या मागे पुढे उभा राहे सांभाळीत, प्रत्येकाला तो सांभाळत आहे. म्हणूनच आपण 40 वर्ष 50 वर्ष जगत आहोत, जे आपलं आपलं वय आहे ते जगत आहोत आपण, कारण त्याची कृपा आहे. आपल्या आपण कितीही प्रयत्न करा की आम्हाला शुगर नाही झाली पाहिजे, आम्हाला बीपी नाही झाली पाहिजे, आम्हाला कोणती बिमारी नाही लागली पाहिजे, म्हणून आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असतो. पण तो भगवंत मात्र 24 तास आपली काळजी घेत असतो. आणि कितीही मोठी बिमारी असली, कितीही मोठं संकट असलं तरी तो त्याच्यापासून सोडवतो. कारे नाठवीशी कृपाळू देवाशी, पोशी तो जगाशी एकलाच, उष्ण काळ माशी फुटे तरुवर, तयाशी जीवन कोण घाली, कुणी बाळा केली दुधाची उत्पत्ती, वाढवी बरोबरी सवेदोनी. म्हणजे
भगवंत आपले सतत काळजी घेत असतो आणि तरीही आपण मात्र प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाला सतत सतत चिंतेमध्येच टाइम वेस्ट घालत असतो. चिंतन न करता चिंता करतो आपण आणि असाच वेळ एक एक दिवस घालवत राहतो आपल्या आयुष्याचा अनमोल क्षण. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में नारोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनाचे असेच क्षण घालत असतो आणि त्यामुळे माऊली म्हणतात झडझडोनी वहिला निघ. आता निघून काय करायचं नेमकं, तर या भक्तीची वाटे लाग. आता भक्तीच्या वाटेला लागायचे. भक्तीचा वाट म्हणजे कोणती वाट नेमकी? आपण भक्तीची वाट म्हणजे भक्ती 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 म्हणजे नेमकी काय आहे? तर भक्ती ही दोन प्रकारची आहे. एक तर भावभक्ती आणि कृतीभक्ती. दोन प्रकारची भक्ती मिळून पूर्ण भक्ती होत असते. नुसतं कृतीभक्ती केल्याने चालत नाही आणि नुसती भावभक्ती पण केल्याने चालत नाही. कारण भावभक्ती होण्यासाठी, मन एकाग्र होण्यासाठी आपले कर्म शुद्ध असावे लागतात. आपले कर्म जर शुद्ध नसतील, आपले कर्म जर कोणाला फसवी ना, कोणाला लुटवी ना, कोणाला टोचून बोलणं, हे असे जर कर्म असतील तर आपलं मन चित्त एकाग्रतामध्ये लागणारच नाही, भगवंताच्या भावभक्तीमध्ये लागणारच नाही, हे सिद्धांतच आहे. त्यामुळे दोन भक्ती, कृतीभक्ती आणि भावभक्ती. बाहेर दिवसभर आपण भगवंताजवळ राम 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 करत बसू शकत नाही आणि बसायचंही नाही. कोणत्याही साधू संतांनी बसलेले नाहीत ते 24 तास भगवंताजवळ. कारण आपण एकनाथ महाराज पाहतो, तुकाराम महाराज पाहतो, रामदास स्वामी पाहतो, ज्ञानेश्वर माऊली पाहतो, ते थोडे वेळ भगवंताचं करतात जरूर. ते ध्यान करतात, जप करतात, तप करतात, सगळं काही करतात. पण सगळ्या साधनांबरोबर ते कृतीभक्तीसुद्धा करतात. कृतीभक्ती म्हणजे नेमकं काय आहे? तर कृतीभक्ती म्हणजे जे भगवंताचे लाडके आहेत, जे भगवंतांनी मनुष्य शरीरामध्ये पाठवलेले आहेत आणि ते हीन दीन लाचार असे जीवन जगत आहेत, बिचारे बापडे बनून, आम्हाला काय आहे, आम्ही काहीही करू शकत नाही, आम्ही कोणत्या झाडाचा पाला, असे नैराश्याने जीवन जगत आहेत, तशा लोकांजवळ जाऊन भगवंताचे विचार सांगून त्यांना उत्साहित करणं की बाबा तू साधा नाही, तू कोण आहेस तर राजपुत्र आहे. तू स्वतःला हिंदीन का समजतो? एक माणूस असतो आणि असा बसतो तो, तर खूप मोठ्या मोठ्याने रडत असतो तो. रडत असतो. तितक्यात संतांनाच कळवळ. संत येतात, म्हणतात का रे बाबा तू का रडतोस इतका, तुला काय झालंय रडायला? काय सांगू म्हणा महाराज, मला घर नाही बरं, दार नाही बरं, अजून मला पत्नी नाही, मुलं नाही, बाळ नाही, संतती नाही, संपत्ती नाही, काहीही नाही म्हणे माझ्याजवळ, मग मी रडू नाही तर काय करू? संत म्हणतात बरं बरं बरोबर आहे म्हणे, तुझ्याजवळ काहीच नाही आहे ना, रडणारच ना म्हणे तू. अरे म्हणे ह्या हॉस्पिटलमध्ये नाही का एक माणसाला डोळा पाहिजे म्हणे, तर त्या माणसाला जर डोळा दिला ना ते हॉस्पिटलवाले तुला 1,00,000 रुपये देतात म्हणे, तर तू त्याला डोळा दे, तुला पैसे मिळतील. तो विचार करतो मी डोळा कसा देऊ? नाही म्हणे मी डोळा देऊच शकत नाही, असं कसं देणार मी माझा डोळा, तुम्ही काय हे झाले का? नाही नाही म्हणे मी देऊ शकत नाही. अरे 1,00,000 रुपये भेटतील तुला. नाही पाहिजे म्हणे मला 1,00,000 रुपये, मला माझा डोळा पाहिजे. बरं जाऊ दे, हात दे, पाय दे, किडनी दे,
हृदय दे, काहीतरी दे तुला, तर म्हणे मला तुमचे पैसेही नको आणि काहीही नको, मी माझा असाच चांगला आहे. म्हणजे भगवंतांनी किती किती लाख मोलाचं आपलं थोडंसं दुखलं, एक नस निस्ते दबले गेली तर बायपास सर्जरी, पाच पाच लाख, दहा दहा लाख रुपये आपल्याला लागतात. आपल्याला जे भगवंतानी अनमोल दिलेलं आहे, फुकट दिलेलं आहे, फुकट दिलेल्याची किंमत नसते माणसाला, कारण ते फुकट मिळत आहे, कुठे मिळत आहे त्याची काय किंमत. पण जे भगवंतानी दिलेलं आहे, हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, हे सगळं काही दिलेलं आहे, त्याची आपल्याला किंमत वाटत नाही आणि त्यामुळे आपण असेच बसून राहतो आणि त्या भगवंताला थँक्यूसुद्धा म्हणत नाही. चोवीस तास तो आपली सेवा करतो, आपल्याला अन्न देतो, पाणी देतो, निवारा देतो. प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक दरवर्षी म्हणतो पावसाने साथ नाही दिली, पावसाने साथ नाही दिली, पण प्रत्येक वेळेस भगवंत आपल्याला खायला देतो की नाही? चार दाणे टाकतो तर 4000 दाणे देतो की नाही? हे कोण द्यायले, कुठून यायले? भगवंत प्रत्येक ह्याच्यामध्ये, गीतेमध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणतो की बाबा हे सगळं मीच करायलं. 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगतात भगवंत. विभूती योग म्हणजे तरी काय? विभूती म्हणजे ऐश्वर आणि योग म्हणजे कौशल्य. भगवंताचं अमाप ऐश्वर दाखविण्याची कौशल्य म्हणजे विभूती योग. आता ह्या विभूती योगामध्ये काय, प्रत्येक ठिकाणी मी आहे, मी आहे, मी आहे असं म्हणतात भगवंत. मग त्यावेळेस आपले सुशिक्षित जे मुलं आहेत ते म्हणतील की असं का बाबा, आपल्याला तर भगवंत म्हणतो मी आहे म्हणायचं नाही, आणि तुम्ही तर भगवंत स्वतःच अहंकाराने बोलतो मी आहे, मी आहे, मी आहे, प्रत्येकामध्ये मी आहे, असं का? तर भगवंत असं का सांगतात की आता पहा तुम्ही, एकार्धा वडिलांनी खूप जास्त मुलांसाठी मरमर केलेली आहे, खूप जास्त पैसे कमवून ठेवलेले आहेत, खूप जास्त त्याची काळजी घेतलेली आहे, प्रत्येक क्षणाला जे पाहिजे ते हजर, आणि इतकं करूनही शेवटी जर मुलगा बेमान होत असाल की तुम्ही काय केलं माझ्यासाठी, आपण कालच ऐकलं काय केलं, हे जेव्हा ते वडील मुलाचं ऐकतात त्यावेळेस तशा मूर्ख मुलांना त्या वडिलांना सांगावं लागते तोंडाने, तेही अहंकार म्हणून नाही तर तोंडाने सांगावं लागते की बाबा मी तुझ्यासाठी हे 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 केलंय म्हणून. तसं आपल्याला इतकं देऊनही आपण रडतच बसतो आणि तरीही आपल्याला त्याची किंमत कळत नाही, म्हणून त्या भगवंताला शेवटी तोंडाने सांगावं लागायले की अरे बाबा मी चंद्रामध्ये आहे, सूर्यामध्ये आहे, तुझ्या इंद्रियामध्ये मन आहे, भूतामध्ये चेतना आहे, प्रत्येक ठिकाणी मी आहे, माझ्याशिवाय तुला जास्त समजण्याची काय गरज आहे, अरे जिथं जिथं तू पाहशील ना तिथं तिथं मीच आहे, असे भगवंतांनी स्पष्ट सांगून दिलं. आणि जे साधू संत सुद्धा सांगतात आपल्याला, जे जे दृष्टी दिशे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही, हे पण आपली मात्र त्याच्यावर विश्वास नसतो, ड्रायव्हरवर विश्वास असतो आपल्या. जो गाडी चालवतो दारू पिणारा असला तरी त्याच्यावर विश्वास, बिनधास्त झोप उठतो आपण. पण भगवंत साधू संत इतक्या कळकळीने सांगतात की झडझडूनी वहिला निघ, या भक्तीची वाटे लाग, तेने पावती अव्यंग हे निज धाम माझे, तर त्याच्यावर आपला विश्वास बसत नाही, कारण आपण आपल्याला मायेने घेरलेलं असतं. मायेमुळं कोण म्हणजे आपल्यामध्ये जे विकार असतात षडविकार, आणि त्यामुळं आपल्याला ते कोणाचंही बोलणंच पटत नाही, आणि म्हणून आपण ज्ञानेश्वरी, सत्संग, भागवत, भगवद्गीता
हे वाचायला पाहिजे, ऐकायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे. आणि आपण म्हणतो भावभक्ती आणि कृतीभक्ती. कृतीभक्ती म्हणजे एकनाथ महाराजांनी सुद्धा प्रत्येक हरिजनाच्या घरीसुद्धा जाऊन त्यांनी भगवंताचे विचार दिलेले आहेत. भारुडामधून, कीर्तनामधून, प्रवचनामधून, नाथभागवतमधून अशा अनेक पद्धतीने, इतकेच नाही तर समाज प्रबोधनासाठी त्यांनी वासुदेवसुद्धा तयार केले. कारण वासुदेव संस्था एकनाथ महाराजांनी तयार केलेली आहे. की त्या निमित्ताने एक वासुदेवाचे पोशाख थोडासा विचित्र असतो आणि त्या विचित्र पोशाखाच्याकडं लोक आकर्षिली जातात. स्त्री, बाल, वृद्ध सगळेजण. आणि त्यांना आकर्षिल्या गेल्यामुळं आपण भगवंताचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकू. म्हणून ह्या नाथ महाराजांचा वासुदेव संस्थेमागचा हेतू आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक जनाने आपण कृतीभक्ती 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 म्हणजे काय, प्रत्येकाने विचार करायचा आहे की इथे बाबासाहेब मंदिरामध्ये जे प्रवचन चाललेलं आहे, जे प्रभात फेरी आहे, त्याच्यामध्ये एक जणांनी एक जणावर आपल्याला ते यावंच अशी शक्ती नाही. कारण कोणीही असं येऊ शकत नाही. बहुत सुकृतांची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी. विठ्ठल असाच कोणालाही आवडायला रिकामा नाही. कारण माऊली तर म्हणतात एक नाव तोंडाला येण्यासाठी हजार जन्म घ्यावा लागतात. हजार जन्माचं तीळतीळ शुद्ध पुण्य असेल तरच एकदा तोंडाला नाव येणार आहे, नाही तर येणार नाही. कितीही म्हणा राम राम म्हणा, राम राम म्हणा, नाही म्हणू शकत. आणि म्हणून आपण आपल्याकडून जसं पोस्टमन काम करतो की जातो पोस्टचं पत्र टाकतो आणि निघून येतो, तसं भगवंताचं प्रेम पत्र आपण नेऊन द्यायचं आहे त्यांना. कारण सन्मुख होई जीव मोही जबही जन्म कोटी अघना सहित बही. जे भगवंतापासून विनमुख आहेत, जे भगवंताचे विचार समजत नाही जाणत नाही, त्यांच्यापर्यंत एकार्धाचा जज्ञासू असेल, शंभर जणाजवळ जर गेलो आपण आपल्याला, कारण भगवंताचे विचार सगळ्यांना आवडतात. तो भगवंत ममई वंशो जीव लोके जीवभूत सनातन भगवान म्हणतात. तर भगवंत म्हणतात माझा तू सनातन अंश आहे. जे भगवंताचे गुण आहेत तेच आपल्या प्रत्येकाचे गुण आहेत. म्हणूनच आपण प्रत्येक जण भगवंताचे जे गुण आहेत, भगवंत कसा आहे तर सच्चित आनंद स्वरूप, आणि आपणही त्याच शोधात आहे. सच्चित आनंद स्वरूपाच्याच शोधात आहे. प्रत्येक जण आनंद शोधत आहे. मग तो शोधत असताना कोणी कशामध्ये आनंद शोधतो, कोणी कशामध्ये शोधतो, पण मिलता है सच्चा सुख केवल भगवान तुम्हारे चरणों में, यह विनंती है पल छिन छिन की रहे ध्यान तुम्हारे चरणों में, रहे ध्यान तुम्हारे चरणों में. आणि भगवंत भगवंताकडंच खरं सुख आहे. आणि आपण शोधतो दुसरीकडे, मग आपल्याला सुखाचा अनुभव कसा येणार आहे? पूर्वेकडे सुख आहे आणि पश्चिमेकडे चाललो आहे, तर मग सुख कसं मिळणार? आणि त्यासाठी साधू संत सतत सतत जागे करतात आपल्याला. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. आपल्याला काकडा का दिला? उठविलं का भगवंत साधू संत? उठा उठा साधू संत साधा आपुले हित, साधा आपुले हित, जाईल हा नर देह मग कैसा भगवंत. कासमन आपण मात्र जे गाणारे गात राहतात, ऐकणारे फक्त आरती भेटली का आपल्याला ह्याच्याच शोधात असतो. आणि आपली पूजा म्हणजे काय? फक्त पूजा प्रसाद आरती मिळाली की आपलं कृतकृत्यत्व झालं.
भक्ती म्हणजे काय? तर किती माळा घेतल्याने आपण भक्त झालो, किती सेवा केल्याने आपण भक्त झालो, किती तीर्थाटन केल्याने आपण भक्त झालो, किती यज्ञ याग तप जप काय काय केल्याने आपण भक्त होतो? भक्त म्हणजे नेमकं काय? भक्ताची व्याख्या काय? तर भक्त म्हणजे फक्त विश्वास. भगवंतावरचा विश्वास किती वाढला त्याच्यावर भक्ती अवलंबून आहे. की भगवंतावरचा विश्वास जितक्या पटीने आपला जास्त वाढेल तितक्या पटीने आपली भक्ती वाढलेली आहे, हे त्याचं परिमाण आहे. आपल्याला प्रत्येक ठिकाणी परिमाण पाहिजे. काही मोजायचं असलं तर जड वस्तू असल्या तर तराजूने मोजतो, ताप तापमापीने. तशा पद्धतीने भक्ती मोजण्याचं साधन कोणतं आहे? श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा आणि विश्वास कशा पद्धतीने किती पटीने वाढले त्याच्यावर आपण आपलंच पाहू शकतो की आपली भक्ती किती पर्यंत आलेली आहे. आणि त्यासाठी अनमोल तेरा जीवन, अनमोल तेरा जीवन, यू ही गवार हाय किस और तेरी मंजिल, किस और जा रहा है किस और तेरी मंजिल, किस और जा रहा है. आपली मंजिल कुणीकडे आहे? आपल्याला आपल्या मनुष्य शरीराचं ध्येयच काय आहे हेच एकदा लक्षात आलं पाहिजे. कारण आपल्याला गावाला तर जायचंय आणि नेमकं कोणत्या गावाला जायचं हे माहिती नाही, मग कोणत्या बसमध्ये बसणार आपण? तसं आपण उगीच जगत आहोत, जगत आहोत, जगत आहोत, श्वास घेत आहे, बाहेर सोडत आहे, जेवण करतो, आपलं आपलं रोजचं रुटीन झोपतो, आहार निद्रा भय मैथून खा प्या मजा करा, ह्याच्यामध्ये एक एक दिवस जातो 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 आणि शेवटी हाताला काहीही लागत नाही. शेवटी आपण कोऱ्याला कोरेच, चांगदेवासारखे कालच्या सांगितलेल्यासारखे, काहीही मिळालं नाही. आणि त्यासाठी आपण म्हणतो काय हो, काय आपल्या बरोबर येणार, सगळं इथंच ठेवावं लागतं हो असं म्हणतो, पण एक रुपये सुटत नाही, सोडायचाही नाही, फुकट कोणालाही का द्यायचंय, नाही सोडायचा. आणि जिथं सोडायचा कुठं करायचंय आपल्याला खर्च? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जे धन जोडलेलं आहे, कवडी कवडी धन हे जोडी, तसं जोडायचंय, फुकट नाही द्यायचं कोणालाही, पण कुठं जोडायचं आणि कुठं खर्च करायचा हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि त्यासाठी आपलं एक एक क्षण आणि एक एक कण वायाला नाही गेलं पाहिजे, ह्याचा आपण प्रत्येकाने जर हा विचार स्वीकारला की माझं एक कणही मी वायाला जाऊ देणार नाही आणि एक क्षणही वायाला जाऊ देणार नाही, तर आपल्या जीवन कृतकृत्य झाल्याखेरीज राहणार नाही. आणि जे उपाशी पोटी झोपतात लोक त्यांना अन्न मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी हात जोडून एकच विनंती आहे की प्रत्येकाने फेकाफेकी करायची नाही अन्नाची, अन्न वायाला जाऊ द्यायचं नाही. हा जर एकच नियम घेतला, आपण व्रत करतो चातुर्मासाचे व्रत काय करतो, वस्त्रमाळा घ्यायचे, हे घालायचे. सगळे जे व्रत करतो आपण सगळेजण, ते प्रत्येकाने हात जोडून विनंती आहे, प्रत्येकाने प्रत्येक सगळं करायचंय, पण त्याच्याबरोबर व्रत घ्यायचंय. मी एक कणही आज वायाला जाऊ देणार नाही, मी एकालाही टोचून बोलणार नाही, 4 महिन्यामध्ये मी एकालाही टोचून बोलणार नाही, मी क्रोध करणार नाही. क्रोध येणार आहे प्रत्येकाला, पण मी क्रोध करणार नाही. व्रत ते घ्यायचे. पंचामृत सोडतो आपण. पंचामृत म्हणजे काय? एकदम जे चांगले आहेत तेच द्रव्य सोडून देतो. आमच्यात पंचामृत सोडत असतात. पण पंचामृत का सोडायचं बाबा? त्याच्यामागे काय आहे? प्रत्येक गोष्टीमध्ये काय आहे हे पुढची पिढी आपल्याला विचारणार आहे. आणि ते जर आपल्याला माहिती नाही पडलं तर पुढची पिढी आपल्या राम कृष्णाला विचारणार नाही. प्रत्येक गोष्ट त्यांना सायन्सयुक्त सांगावं लागते.
आणि त्यामुळे आपण सजग राहणं खूप जरूरी आहे. कारण आपले राम आणि कृष्ण, आत्ता कालच आपला कृष्ण जन्म झालाय. आता कृष्ण जन्म आपण काय केलं? फूल वाहिलं, गुलाल वाहिलं, रात्रभर खूप झालं तर 12 वाजेपर्यंत भजन केलं, झाला आपला कृष्ण जन्म साजरा. पण कृष्ण जन्म इतकाच नाही, ह्याच्याने आपल्याला, कारण नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घर आनंद भयो. नंद घर कृष्ण जन्मला असं नाही म्हणत कोणी, नंदाच्या घरी आनंद झालाय. आनंद म्हणजेच कृष्ण, आनंद म्हणजे आनंदाचा सागर आहे तो, प्रेमाचा सागर आहे. आणि त्या कृष्णाचे जन्म करायचा आहे आपल्याला. तर कसं करणार? आपल्यामध्ये सुद्धा तो भाव जागृत झाला पाहिजे, आपल्या हृदयामध्ये कृष्ण जन्मला पाहिजे. तर कृष्ण असाच नाही जन्मणार. कृष्णाचा जन्म करण्यासाठी आपल्याला बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. कृष्णाचा जन्म करायचा आहे आपल्याला. तर कृष्णाचा जन्म कृष्णाला मस्तकात पाहिजे, कृष्ण डोक्यावर पाहिजे. डोक्यावर म्हणजे डोक्यात पाहिजे, बुद्धीमध्ये कृष्णाचे विचार पाहिजे. गीता गीता गीता, भगवंताने गीता हा प्रत्येकासाठी दिलेला आहे हा आधीच सांगून गेले. तर गीतेचे विचार आपल्या डोक्यामध्ये पाहिजे. आणि गीतेचे विचार काय? सर्वश्च चाहम हृदि सन्निविष्टो मतः स्मृतिर ज्ञानम अपोहनंच. भगवंत आकाशात नाही, भगवंत मूर्तीमध्ये नाही, देवळात आहे, आकाशात आहे, प्रत्येक ठिकाणी आहे भगवंत. पण त्याच्याबरोबर माझ्या हृदयात बसलेला आहे तो. आणि माझ्या हृदयात बसून, फक्त हृदयात बसून बसलेला नाही निसता, तर तो माझ्याबरोबर 24 तास काम करतोय. मी एकला काम करूच शकत नाही, माझ्या डोळ्याची पापणीसुद्धा मी लावू शकत नाही, मी जेवणसुद्धा करू शकत नाही, मी कोणतंही काम एकली करू शकत नाही. ही जेव्हा समज येते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की खरोखर भगवंत आपल्या हृदयामध्ये बसून 24 तास काम करतो आहे. शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा रावळी, आपल्या आतमध्ये बसून. आपण का करायचंय? मी भावभक्ती आणि कृतीभक्ती सांगू लागले. भावभक्ती म्हणजे भगवंताचं ध्यान करणं, पूजा करणं. पूजा आपण, आता काही लोक काय म्हणतात, आमच्या मनामध्येच देव आहे हो, पूजा करण्याची काय गरज आहे, कुठं जाण्याची काय गरज आहे? नाही जाणार आम्ही, आमच्या मनामध्ये भगवंत आहे, आम्ही दाखविण्यासाठी करत नसतो. पण दाखविण्यासाठी नाही करायचंय आपल्याला. पण मनामध्ये निसता भगवंत राहून चालत नाही. मूर्तीपूजा हे खूप मोठं शास्त्र आहे, शास्त्र शुद्ध पद्धत आहे मूर्तीपूजेची. मूर्तीपूजा अशीच नाही करायची आपण करतो तशी, कारण मूर्तीपूजेमध्ये सायन्स दडलेलं आहे. आपल्या मनाचा स्वभाव आहे की कुठंतरी पकड पाहिजे आपल्या मनाला. अर्जुनाने गीतेमध्येच सांगितलेलं आहे, विचारलंय भगवंताला की भगवंता सगुण उपासक श्रेष्ठ आहे की निर्गुण उपासक श्रेष्ठ आहे. तर भगवंतांनी सांगितले, क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता सक्त चेतसाम, अव्यक्ता ही गतिर दुःखम देहवदभीर वाप्यते. हे खूप अवघड आहे, निर्गुण उपासना इतकी अवघड आहे, इतकी अवघड आहे. तर माऊली तर म्हणतात, सतीने जसं दररोज 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 दररोज, एकदा जसं सती जाते ती, अगोदर सतीची प्रथा होती,
की पती मरण पावल्यानंतर सती जाण्याचा. तर माऊली काय म्हणतात की अशा निर्गुण उपासकांना दररोज प्रतिक्षणाला सती गेलेल्याचं जितकं दुःख आहे, जसे लोखंडाचे चणे खायचे तितकं दुःख त्या निर्गुण उपासकाला असतं. आणि त्यामुळं सगुण साकार उपासनाच श्रेष्ठ सांगितलेली आहे भगवंतानी गीतेमध्येच सांगितली. आणि त्यासाठी उपासना तर करायची आपल्याला, मूर्तीपूजा करायची. मग मूर्तीपूजा हे एक शास्त्र आहे, आता वेगळी पद्धत वेगळ्या विषयाकडे वळू आपण वळल्या जाऊ. त्यामुळे मूर्तीपूजा मी सांगत बसत नाही, पण कृतीभक्ती, भावभक्ती आणि कृतीभक्ती. तर कृतीभक्ती आपण का करायची? कृतीभक्ती म्हणजे नेमकं काय? तर कृतीभक्ती म्हणजे मी सांगितलंय तुम्हाला की बाबा दुसऱ्यांकडे जायचं, जे येत नाही, जे भगवंतापासून विनमुख झालेले आहेत त्यांना सन्मुख करायचे. कारण इथं ज्ञानेश्वरीवर प्रवचन चाललेत, पण ते प्रवचन ऐकायला ते बिचारे येऊ शकत नाही, त्यांचे पाप आडवं येतात. पण ते जरी येऊ शकत नाही तरी आपण जाऊ शकतो त्यांच्याजवळ, त्यामुळे आपला अहंकार कमी होणार आहे, आपल्याला आपले विकार कमी होणार आहेत आपण गेल्याने. आणि आपण गेल्याने विकार तर कमी होणारच आहेत, पण त्याबरोबर साईड इफेक्ट म्हणून मिळून ते लोक ज्यांना त्या थोडासा, कारण आपले खूप जन्म झालेले आहेत, हे जे आहे हे ज्ञान असंच नाही, हे ज्ञान असते जे गीतेचं ज्ञान, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतच ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोऽन्यथा. म्हणजे अध्यात्माचं जे ज्ञान आहे, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, मनाचे श्लोक, हे जे आहेत ते अध्यात्म ज्ञानामध्ये मोडते. आणि जे CA MBA कुठं कोणतं कोणतं खूप मोठं शिक्षण घेऊ शकतो, प्रत्येकाजवळ 15-15, 10-10 हजारचे मोबाईल असू शकतात, पण भगवद्गीतेचं ज्ञान कोणाजवळही असू शकत नाही. कोणाला एक श्लोकही वाचता येऊ शकत नाही, अगर समजू शकत नाही, वाचता जरी आलं तरी त्याचं कारण भगवद्गीतेजवळ जायचं. तर आईच्या मुलाच्या हृदयाने बालकाच्या बालक होऊन जावं लागते गीतेजवळ, कोणालाही ती अशीच कळत नाही. बालक होऊन जर गेलं तरच ती आई आपल्याला पाजते, नाहीतर नाही हे होत. समजू शकत नाही, वाच निस्त शब्द वाचू, शब्दशः अर्थ निस्त शब्दशः कळेल, परंतु त्याचा वाचांश लक्षांश कळत नाही. आणि खूप काही बोलायचे पण वेळ संपलाय.